मम्मी? तुम्ही माझा उठलेला हात पहिला धक्का साहेब. तुमची देवकी मला उलट उत्तर करते ते तुम्हाला ऐकवलं नसेल ना? उगीचच उलट उत्तर करणाऱ्यातली नाहीये देवकी. मी चांगलं ओळखते तिला. आणि मुळात भाऊजी, या घरातल्या बायकांवर हात उगारलेला नाही खपवून घेणार मी. साहेब, स्मार्टफोन हातात आल्यापासून तिचं वागणं किती विचित्र झालंय हे पाहताय ना तुम्ही सुद्धा. अहो, पण म्हणून काय हात उगारायचा तिच्यावर? तुम्ही तिला पाठीशी घालणार आहे तिला सुद्धा चांगलंच माहिती आहे. म्हणूनच तिने कामं केलेली नाहीयेत मी सांगितलेली. तर बसून राहायचं घरामध्ये, घराबाहेर पडायलाच नको तिला. सासूबाईंचा घरात साऱ्या सीतारारा, त्यांच्या हुकमाने वाहे पूर्व दिशेचा वारा. देवघरातील समयी जणू तुझी चलत सासू, डोळ्यांमध्ये माया आणि कोठांवर हासू. राजन मर्जी या दोघींची फुलवत से घर लागी सुखाची चाहूल. एक मिनिट, ज्या बायका घरात असतात त्या बसून असतात असं कुणी सांगितलं तुम्हाला? सकाळपासून देवकी कामाला झुंपलेली असते. सगळ्यांचा चहा नाश्ता, सगळ्यांची जेवण, टिफिन, पथ्य पाणी, आवडी निवडी सगळं. आणि काकू तर शेवटपर्यंत काम करत असतात. म्हणजे मी जेव्हा कडधान्य भिजवते, दही लावत असते, तेव्हाही काकू काम करतच असतात. छकुलीचं हे सगळं त्याच करतात. म्हणजे तिची शाळेची तयारी करण्यापासून ते तिचा अभ्यास घेण्यापर्यंत. म्हणजे मी छकुलीचं काहीच करत नाही असं म्हणून घ्यायचं का तुला स्वप्नाली? रुपाली, आता उगाच दुसरे विषय काढू नकोस तू. आणि भाऊजी, अजून यादी संपली नाही हिच्या कामाची. त्या अख्ख्या घराकडे लक्ष देणं, घरात काय आहे नाहीये, शेतावरून मागवायचंय, बाहेरून मागवायचंय, येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांची ऊठ बस म्हणू नका, आणखी चार कामं म्हणू नका, सगळं ती करते. ही जी काम आहेत ना भाऊजी, एक दिवस करून दाखवा मला. ऑफिस मध्ये आम्ही सुद्धा हातावर हात ठेवून बसलेले नसतो अक्का साहेब. आम्ही कामच करत असतो दिवसभर. ती कधी म्हणते की तुम्ही ऑफिस मध्ये नसते बसून असता म्हणून? भाऊजी, प्रत्येकाला नेमून दिलेलं काम प्रत्येक जण करतो म्हणून तर हे घर बिनबोबाट चालतं. आणि देवकी या घरातली सगळी कामं अगदी प्रेमाने आणि हसतमुखाने करत असते. मी सुद्धा रोज हात उगारून कोणाला मारायला जात नाही अक्का साहेब. मला एक कळत नाहीये, तुम्ही सगळ्या जणी माझीच काय हजेरी घेताय? एक मिनिट भाऊजी, वाटेल ते बोलू नका. या घरातल्या बायकांना या घरातल्या पुरुषांना धारेवर धरायची सवय नाही, पण म्हणून त्या अन्याय सहन करतील असंही होणार नाही.